अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 22 वर्षीय तरुणीचा पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे नेत असताना दुर्दैवी अंत झाल्याने त्या तरुणीच्या नातेवाईकांनी तिचा मृतदेह परत रुग्णालयात आणला असता रुग्णालयात डॉक्टर नसल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे। जामनेर शहरातील प्रकाशनगर येथील युवती दीपाली अर्जुन चौधरी हिच्या मानेवर लहानशी गाठ असल्याने ती जामनेर खासगी रुग्णालयात उपचार घेत होती। गुरुवार रोजी तिच्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली आणि त्यानंतर लागली दुसऱ्या दिवशी तिची तब्येत खराब झाल्याने तिला शनिवारी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी युवतीस दुसऱ्या रुग्णालयात हलवले व त्या रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला औरंगाबाद हलवण्यास सांगितल्याने औरंगाबाद नेत असताना सिल्लोडजवळ तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। मयत युवतीच्या संतप्त नातेवाईकांनी तिचा मृतदेह याआधी उपचार घेत असलेल्या रुग्णालयात आणला असता डॉक्टरांची भेट न झाल्याने नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली। सदरील मयत तरुणी ही फार्मसी महाविद्यालयात अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होती तर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत तिच्या नातेवाईकांनी दवाखान्यासमोर ठाण मांडत रस्ता रोको आंदोलन केले। जमीन 2 दिवसात मुलगी पेपर द्यायला जाईल या डॉक्टरांनी जमत नाही। 2 दिवसानंतर काल सकाळी मुलगीला डिस्चार्ज दिला त्यांनी पुन्हा मुलगीला उलट्या व्हायला लागल्या संडेशी व्हायला लागला पुन्हा ऍडमिट केलं यांनी पुन्हा ऍडमिट केलं आणि काल संध्याकाळी यांनी सांगायला पाहिजे होतं की मुलाला जास्त होतंय का कमी होतंय म्हणून यांच्याकडून जमत नव्हतं। ड्रायव्हिंग जमली त्यांनी केली कशासाठी लोकांचे जीव घेण्यासाठी यांना जीव घेणे घ्यायचा आहे का डॉक्टर लोकांना सर्वेची गाठीमुळे मुलीचं लग्न आहे आम्ही आता नाशिकच्या मेळाव्यामध्ये नाव दिलंय गाठीची रिपोर्ट आलेली होती का रिपोर्ट आली होती मुंबईहून आली होती आणि आम्ही सांगितलं नार्मल आहे आम्ही ऑपरेशन करून सर वापस पाठवू मुलगी चांगली होईल चांगली होईल म्हणजे आता मरू गेले दिनात डिस्चार्ज झालेला होता हॉस्पिटल मध्ये डिस्चार्ज किती झाले आम्हाला डॉक्टर हजर पाहिजे याच्या पैशात बंगला पाच आम्हाला आमची नाथ समोर पाहिजे आमची नाथ हजर करा साहेब आम्हाला ऍडमिट करून 5 दिवस झाले परंतु डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मुली फायनल स्टेज वर गेल्यानंतर त्यांनी आज सकाळी अँबुलन्स न येता त्यांनी पेशंट खाली उतरवलं आणि तुम्ही आता औरंगाबादला घेऊन जा असे ते म्हटले आणि यांनी अडाणीपणामुळे यांनी अँबुलन्स करून जेमतेम औरंगाबादला नेता सिल्लोडला नेताना त्याच्या मुलीची मयत झाली। यामध्ये सर्व संप म्हणजे सर्वस्व गुन्हेगार चौधरी मयत झालीय याच्यामुळे आज सकाळपासून मुलगी मयत झाली असून घेतलेली अधिकाऱ्यांनी घेतलेली आणि
हो साहेब मुंबई पुणे ऍक्शन घेतलेली आहे. 6 वाजले आज 6 वाजले 6 वाजले मी ऍक्शन घेतली म्हणून आम्ही रस्त्यावर उतरतोय. उतरणार आहे आमच्या नातीला प्रेदारी ठेवू. तुमचं म्हणणं काय? आता आमचं म्हणणं आहे की जे काही असेल त्या डॉक्टरवर योग्य ती कारवाई होऊन त्या मुलीला न्याय मिळावा ही आमची आग्रहाची समाजाच्या वतीने विनंती आहे. अटक अरे त्याला समोर करा पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.